राज्यकारण्यांनी ह्यो मायग्रंट्सांच्यो वोट बँक्स तयार केल्यो, पुसल्यो, तांकां रेशन कार्ड धरून, लायट धरून, उदक धरून, आधार कार्ड धरून, इलेक्शन कार्ड मेरेन सगळें दिलें. गोंया सारके ल्हान राज्या भितर जंय आमचो एक मतदारसंघ 30,000 एवरेज, जेन्ना अशे तरेन एक शक्ती तयार जाता, जंय आमी ह्या इलेक्शनाक पयलें 5-5,500 मतां घेतल्या सुद्दां मनीस आमदार जाता. सो फाल्यां जर एका कडेन अशी जर एक वोट बँक तयार जाल्ली आसा, ती मागीर एका खंयच्या विशिश्ट राज्यांतल्यान आयिल्ल्या लोकांची आसूं किंवा भितरले भायल्यांची आसूं, ती 5,500 जर एक वोट बँक तयार जाली आनी ती 5,500 जर जिखून जर आमदार जावपाक शकतात, हे डेमोक्रेटीक काय अनडेमोक्रेटीक? तू सारको मुद्द्यार येयलो प्रमोद. आनी गोंयांत जर धोको आसा न्हू जाल्यार तो होच आसा. बिकॉज आमचे 40 कॉन्स्टिट्युएंसी आनी प्रत्येक कॉन्स्टिट्युएंसी जर तूं जशें तूं सांगलें 5-6 हजार मतां जो घेता तो आमदार जाता हांगा. आनी 5-6 हजार मतां जर तो घेतलो जाल्यार ती कशी मेळ जाता? आतां पांडुरंगान जो सेन्स 5-6 हजार मतां टेक्निकली इज ओनली 15%. येस, पूण आमचे कडेन 15% मतां पडपी मनीस आमदार जावपाक शकता. फाल्यां जर ती वोट बँक, सो कॉल्ड वोट बँक जर 15%चीच जाली तांचो आमदार जातलो, ती जातली. टेक्निकली काय चूक ना. डेमोक्रेटिकली कॉन्स्टिट्युशनली हातूंत भितर काय चूक ना ह्या इलेक्शनाक जावपाक. पूण तू पूण मेन मुद्दे जाता की हातूंतल्यान गोंयची कितें जातलें. तू कितें तरी म्हाका पुस्तक म्हणजे हे पुस्तक संदेश प्रभुदेसायचे अजीब गोवाज गजब पॉलिटिक्स. तशें पांडुरंगान आतां सांगले सेन्सस 1981 पर्यंत जो सेन्सस जाल्लो मायग्रंटाचो तातूंत कर्नाटका 1981 सांगता हांव, कर्नाटकाचे मायग्रंट 71,976, महाराष्ट्राचे 52,077 आणि बाकीच्या सगळ्या स्टेटीच्या. माझे एक म्हणणे किती असा प्रमोद, सी वी आर इंडियन्स, नो डाऊट अबाउट इट. प्रत्येकाक आमच्या देशात प्रत्येक नागरिकाक खंयच्याय राज्यात वचून राहण्याचा अधिकार असा. किद्याक तर पोटा खातीर, कारण मायग्रेशन हे पोटा खातीरच जाता न्हू. म्हणजे कोण गोयता आणि दुसऱ्या स्टेटीन वचून रावता असे केन्नाच जायना. सो पोटाचा विषय सेपरेट आणि त्या स्टेटीच्या आयडेंटिटीचा विषय सेपरेट. हांव जेव्हा विचार करता की हांव गोंयकार, तू भायरसून येऊन हांगा सेटल झालेलो, हांव आणि तू जेव्हा आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आम्ही जेव्हा इलेक्ट करतात त्यांना हांव किती विचार करता, माझे गोय राखपाक जाय, म्हाका माझे गाव राखपाक जाय, माझे जमनी राखपाक जाय, माझा देव राखपाक जाय. तू किती विचार करता की हांव हांगा येयलो, माझा हांव कसो सेफ रावतलो, म्हाका कसोच भय असूंक जायना. यू आर ओनली थिंकिंग ऑफ युअर सेक्युरिटी अँड गुड ऑफ युअर चिल्ड्रन्स. माझ्या भुरग्यांक कशी नोकरी मिळटल्यो, हांव झगडटा, माझी जमीन कशी हांव सांभाळून दवरतलो, माझो देव कसो हांव सांभाळून दवरतलो, माझे नॅचरल रिसोर्सीस हांव कशे सांभाळून दवरतले. तुझी जर संख्या वाढली आणि तू जर स्वतःचेच विचार करून जर आमदार निवडूंक लागलो जाल्यार हांव आमदार निवडू शकना. माझ्या राज्याची आयडेंटिटी उरली किती? आता तुका एक्झाम्पल सांगता, मोपा विमानतळाच्या संदर्भात जी जमीन केली, कितकेशे लोक आम्ही सोशल मिडियाचे पळतात, यू आर हे तुम्ही डेव्हलपमेंटचे विरोधक, ऑपॉर्च्युनिटीज मेळपाक जाय, हे मेळपाक जाय, हे सगळें बरोबर. हो विचार कोण करता? जो पोटा खातीर हांगा येला तो आपल्या फ्युचराचा विचार करता. पूण आज माझे अस्तित्व गोयकार म्हणून किती उरला? माझी जर जमीन गेली जाल्यार हांव भिकारी झालो, माझे कसले ऑपॉर्च्युनिटी, माझ्याकडे कांयच ना, म्हाका स्वतःचे कायदेशीर घर ना, माझी स्वतःची जमीन असली ती सरकार व्हरता, माझे सगळे रिसोर्सीस सरकार. तुझ्या मुद्दे म्हाका सगळे पटले, यू आर मेकिंग सम स्पिरिटेड आर्ग्युमेंट फॉर गोवन्स. येस, पूण आता तेच मोपा घेऊया. त्या मोपाचेर इतले सगळे लोक असा काम करपाक, सध्या विमानतळ बांधपाक कळ्ळें तुका, ते एअरपोर्ट उभो करप न्ही, तो ग्रीनफिल्ड एअरपोर्ट तो येदो वाटो उभो करपाक जाय. थंय आमचे गोंयकार जर काम करपाक तयार नात आनी ते काम करपाक जर आमकां भायल्यान हाडून तांकां वस्ती तयार करची पडटा जाल्यार मागीर तुगे हो जो स्पिरिटेड आर्ग्युमेंट आसा ताजे स्पिरिट सगळें हल्लें ना. बेस्ट म्हणजे तू खरोच बेस्ट मुद्द्याचेर येयलो. कितें आहा, आमच्या देशान असे कितलेशेच कायदे आहात जे आमकां खबर सुद्दां ना. एका राज्यासून दुसऱ्या राज्यान वचपी मायग्रंटाच्या संदर्भात एक कायदो आसा आणि तो कायदो सारखो क्लियर असा की कामाच्या निमतान, म्हणजे म्हाका आता गरज असा आणि त्या त्या गरजेक किंवा ते काम करपाक माझ्याकडे माझे लोकल मॅन पॉवर ना, तर तो मायग्रंट येता, त्या मायग्रंटा खातीर एक कायदो असा. त्यांचे रजिस्ट्रेशन जावपाक जाय, त्यांना सगळ्यो फॅसिलिटीज दिवपाक जाय, ते काम केल्यानंतर परत ते आपल्या जाग्यार वयतले अशी व्यवस्था आमच्याकडे ते ना. आज हे जे मायग्रंट आसा, तो एकदा मनीस आयलो, हांव कितल्याशाच जणांक वळखता. ना ना ना, पळय हांव एकूच तुका एक्झाम्पल सांगता प्रमोद. आम्ही जसे फॉरनांक वयता, विजा काढटा आणि फॉरनांक वयता, बरोबर, तुझे विजा सोपले काय तू येवपाचो?
आमकां एक गोंयच्या बाबतीन मरे एक स्टडी करपाक जाय की बाबा खंयचे गोश्टी आसात. फॉर एग्जाम्पल गार्बेज, मुन्सिपाल्टीन सगळो जर तूं कामगार पळयशीत सगळे चडशे कामगार कर्नाटकाचे, बरोबर. ते काम आमच्या गोंयकारां कडेन जायना, ते काम कर्नाटकाचेच लोक करूं शकतात. हांव कितें म्हणटा की तूं तेंकां तो मान दी, येस तुमी आसा म्हणून आमचो कचरो साफ जाता, तो मान दी, तेंकां सगळे फेसिलिटी, तेंकां रावपाची वेवस्था कर, तेंकां रावपाची आमी वेवस्था करिना, कचरो आमकां काडपाक जाय तेणी, आनी झोपडपट्टी ते करतात इलिगल, मागीर तेका मागीर खंयचो तरी पॉलिटिकल लिडर तेंकां वॉटर करता, हे कित्याक गोश्टी एडमिनिस्ट्रेशन शूड फेसिलिटेट. आतां यू एंड ऑन अ बिगर इशू, आय एम ऑन स्टील ऑन अ स्मॉलर इशू, वील कम टू दीस बिगर इशू लेटर. येस.